तुम्हाला किती वेळा सांगितलं रे त्या गंगेचं, ऐकू नका ऐकू नका, चाली ना पंचायत आणि हे सोडलंय तुम्हाला सध्याला बघतच आता यांनी मला लय अडचणीत टाकले. रात्री पण आहे रे शिका शिका चंपाबाईची वडणी याच राव दे मानाला येईल ते बरं होते. तुम्ही चला या रा चला. चंपाबाईची वडणी तुझ्या कशी काय आली रे? त्या बायकोचा भाव घेऊन आला त्या गंगेला तोंड देता देता तीन तेरा झाले माझे. त्या गंगेला डाऊट तर नाही आला ना रे? आला नाही कसा, माझ्या मागवच आहे ती आता होय का? सध्या लय म्हणजे लय कटाळा आला रे या संसाराचा. अरे बाबा आता जातो आणि संन्यासच घेतो नाहीतर नाहीतर काय नाहीतर जीवच देतो. अरे मग त्या गंगेचं काय? नाही मी आहे तू काय काळजीच करू नको. नाही नाही तुझ्या सारखा दोस्त आहे म्हणून निश्चितच आहे मी गंगेला तुझ्याच बरावशे सोडले म्या. नाही तू असं काम कर तिकडे नदीला लय चांगलं पाणी तुला पवायला येत नाही मग चांगलंच आहे डायरेक्ट म्हणजे माझा चटकन जीव जाईल ना रे. नाही नाही तसं नाही सध्या माझ्या बरोबर चल ना तिकडे. अरे काय चल ना. अरे काय ला पण डक लायला कुणीतरी पाहिजे ना. डक लायला क्या एकदम मस्त परत सकाळी सकाळी शिकीत बसलाय वाटत बुवा तू कोण रे? अरे मी संन्यासी. त्यात हसल्यासारखं काय मग? मला पण दे ना यार थोडासा संन्यास. अरे बालका ते काय किराणा मालाचं दुकान आहे का? थोडा दे जास्त दे करायला. ए बुवा एक तर चालवत मी जीव द्यायला. ओ नो म्हणजे आत्महत्या करायला का? नाही हा जीव द्यायला आणि तुला एवढा इनवण्या करू लागलो थोडासा संन्यास दे. ये बाहेर ये बघत तुला ये ये बाहेर ये. ए बुवा शो कोणता प्राणी चिमटलाय बुडा खाली. हे काय चाललंय रे तुझं हे? ये बाहेर ये. बुवा तुझं गाव कोणतं रे? माझे गाव ठाई ठाई हेच आमचे गाव. ठाई ठाई गाव कुठं आलं बर? अरे हे विश्वची आमचे गाव. आबा बाबा बाबा म्हणजे हे सगळं जग तुमचं गाव आहे वय? हो बुवा तू आत काय नसला का? नाही रे. अरे तुला काय करायचे इथं बाकीचे नंगे पुंगेच म्हणा पण बुवा मला एक सांग तू आहेस तरी कोण? अरे मी साधू. म्हणजे जादूचा काका? नाही साधूचा भाऊ. अजिबात नाही. यादूचा चुलता? अरे नाही अजून तू मला ओळखलेस नाही का? तुझ्यात काय रे बाबा ओळखण्यासारखं? अरे केस ओलेत आंघोळी नंतर पुशीत जा. तुला कसा ओळखणार रे? एक तर अशी कॅबरी डान्सर सारखी कपडे घातल्यात. पण बुवा तू आज काय नसला का? नाही रे. अरे तुला काय करायचे? बुवा मला सांग बर तुला पोरं बाळ किती रे? अरे जिथे माझे लग्नच नाही झाले तिथून मला पोरं बाळ कसे येणार? एवढा पिकून गळायला आला तरी तुझं लग्न नाही झालं. बुवा काय तुला ध्यान नाही करे कशाच लग्नाच? अरे आम्हाला फक्त देवाचं ध्यान त्यातच आमचं समाधान. बुवा तुला कोणी पोरगी नाही करे दिली? तोही प्रश्न नाही. मग तुझ्याकडे लग्नासाठी पैका नाही का? तोही प्रश्न नाही. पैशाची अडचण नाही पोरीची अडचण नाही. बुवा काय आलं माझ्या ध्यानात तुझ्यातच काहीतरी दोष आहे. बुवा तू आज काय नसला का? नाही. अरे तुला काय करायचे? एवढा वारा वावदा नाही इथं वारा आला म्हणजे मागून तुझेच पंचायत ना रे बाबा. अरे माझ मी बघून घेईन. बर तुझं नाव काय? मला नाही ओळखलं तू? नाही. मी सावळ्या कुंभार. बर मग माझी बायकोलाही मस्त आहे दोन गाढवावानी लेकरात मला म्हणजे दोन गाढवा त्यांच्यावानी लेकरावानी प्रेम करतो मी तसा माझा प्रपंच लय नाटकाय. अरे वा सर्वच चांगलंय ना मग अडचण कशाची? काळी उठावं लागतं माती तुडवावी लागती मडकी गडवावी लागतात आणि ती नेऊन बाजारात विकावी लागतात. लय म्हणजे लय त्रास आहे मला ना. लय म्हणजे लय कटाळा आलाय. अरे सावळ्या प्रपंच करावा नेटका असे त्रासून कसे चालेल? तुझ्या मनातलं नैराश्य काढून टाक
मला काढूनच टाकायचाय. नाही नाही राष्ट्र, त्यासाठी मला काहीतरी मंत्र दे ना यार. बर, मी सांगतो तसे वागणार. हा वागीन. बर, मी तुला काही दोन हिताच्या गोष्टी सांगतो. हा सांगा बुवा. परधन मानावे जैसे वमन, आह परस्त्री माते समान जान, आह इत्त अठ्ठावी समाधान. आह बुवा, तुझे बोल मी अमृतवाणी कला साठून ठेवले. परधन मानावे जैसे वमन, वा वा, परस्त्री माते समान जान, समोरून जर ती आली चालू ना धरावे तिच्या दोन्ही चरण. सावळ्या, हा बुवा, आजपासून तू माझा शिष्य आणि मी तुझा गुरु. वय बुवा, ये इकडे, मी तुला काही कान मंत्र देतो. सांगा बुवा. काय बुवा, कानात थुकायला लागलाय काय? मंत्र द्यायला लागलाय. आणि तुझा दुसरा कान? नको नको, डॉक्टर के गेलो, डॉक्टर म्हणाला तो बुवा थुकस्तवर तू काय करीत होता. बर बर सावळा, आता तू घरी जा आणि उद्या पुन्हा ये. आम्हाला स्वर्गात जायचे आहे. म्हणजे माझ्या ऐवजी तुम्ही आत्महत्या करता की काय बुवा? सावळ्या, असं वेड्यासारखे बोलू नकोस. आम्हाला देवांना भेटायला जायचे आहे. हा हा, मला पण यायचंय. तू नाही नाही. हा यायचंय. तू यायचं नाही. नाही बुवा, जिथं गुरु तिथं शिष्य. बुवा मला यायचंय. तू असा चावटपणा करणार असेल तर तुला मी स्वर्गात घेऊन जाणार नाही. तिथे कुणाच्याच पाहणार नाही. नक्की? हा. बर, धर माझा हात आणि मी सांगेपर्यंत डोळे उघडू नकोस. अजून काय काय धराला सांगशील बुवा? बस चला स्वर्गात.